गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वलसाड इथे रोड शो केला त्यानंतर कपराडा इथे जाहीर सभा घेतली गुजरातींनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं आहे तसंच प्रत्येक गुजराती माणसात आत्मविश्वास आहे असं नरेंद्र मोदी यांनी या सभेत बोलताना सांगितलं त्यांनी भावनगरमध्येही रोड शो केला त्यानंतर पंतप्रधान परी लग्नोत्सव या सामूहिक लग्न सोहळ्याला उपस्थित राहिले या लग्न सोहळ्यात पितृछत्र गमावलेल्या बावन्न मुलींचा विवाह झाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज हिमाचल प्रदेशात प्रचारसभा घेतली भाजपा हिमाचल प्रदेशात समान नागरी कायदा लागू करेल असं नड्डा यांनी या प्रचारसभेत सांगितलं भाजपानं विकासाचे नवे आयाम स्थापित केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनीही आज हिमाचल प्रदेशात जसवान प्रागपूर इथे प्रचारसभा घेतली गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनंही प्रचाराचा धडाका लावला आहे